नमस्कार, मी नैना, नैनास किचन रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत इथे मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी। तर इथे मी मूग भिजवून छान मोड काढून घेतले, ते बघू शकता। तर आता आपण ह्याची सुकी भाजी बनवणार आहोत। तर इथे मी हे 1/2 किलो मूग घेतले मोड आलेले, त्याचबरोबर आपल्याला 1 टमॅटो, 2 कांदे, छोटे कांदे घेतलेत मी, तसेच लसूण घेतली आहे, आले जे आले असं क्रश करून घेतलेत, आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर कढीपत्ता घेतला आहे। आणि मसाल्यामध्ये हा गरम मसाला आहे, जिरेपूड, धनेपूड, हळद, थोडीशी राई घेतली आहे, हिंग, ओले खोबरे आणि हा घरातला आमचा मालवणी मसाला, मीठ, तेल व पाणी। तर आता आपण उसळ सॉरी भाजी बनवायला घेऊया। इथे मी गॅस ऑन केला आहे, कढई घेऊन गॅस मिडियम ठेवूया, त्यात आपण तेल घालूया। तेल थोडं जास्त लागतं ह्या भाजीला। तेल छान गरम होते, यात आपण राई घालूया। छान तडतडली का हिंग घालते, गॅस मिडियमच ठेवलं आहे मी। एकदम सोपी पद्धत आहे भाजी करायची, जशी मी बनवते त्याच पद्धतीची दाखवते तुम्हाला। हिंग घातलं आहे मी 1/2 चमचा, कढीपत्ता, लसूण घालते मी, ठेचलेला लसूण, आले घातले, छान परतून घेऊया थोडं। सुकी भाजी एकदम झटपट होते, मुगाची हेल्दी अशी डिश आहे ही। लसूण आपलं छान परतून झालेलं आहे, आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा घालूया। मी इथे 2 कांद्याचा वापर केला आहे, तुम्हाला जास्त हवे असेल तुम्ही जास्त कांदा घालू शकता। कांदा छान ब्राऊन करून घेऊया, थोडंसं मीठ घालूया जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल। मीठ घालते, कांदा मऊ होण्यास मदत होते मीठ घातल्याने। छान आपण ब्राऊन करून घेऊया कांद्याला। तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आपला छान ब्राऊन झाला आहे, त्याचबरोबर आपण हा 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। स्प्राउटेड मूग खाल्ल्याने खूप हेल्दी आहे शरीरासाठी, मुगामध्ये खूप प्रोटीन असतं। ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा, स्प्राउटेड मुगाची सुकी भाजी। छान परतून झाले, गॅस मिडियमवरच ठेवला आहे मी, स्लो ठेवला आहे गॅस। तर इथे आपण हळद, धनेपूड, जिरेपूड मी एकत्रच घालून घेते, छान परतून घेते। छान सुगंध घेतला, त्याचबरोबर हा घरातला गरम मसाला, आणि त्याच्यानंतर हा घरातील आमचा मालवणी मसाला। ते मसाले छान परतून झाले, थोडंसं मी पाणी घालते जेणेकरून मसाले करपून ये, म्हणून थोडंसं पाणी घातले। मसाले छान परतून घ्या, सर्व एकत्र घ्या, कलर बघा आपला किती छान आलेला आहे। भाजी तुम्ही डाळ भाताबरोबर, चपातीबरोबर व किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। आता मसाला छान रेडी झालेला आहे, आता आपण यात ते स्प्राउटेड मूग आहेत ते घेऊया, ते आता आपण यात घालूया। तुम्ही हवं असेल तर यात इथे 1 बटाटासुद्धा घालू शकता, तर मी ते बटाटा स्किप केलेला आहे। छान मिक्स करून घेऊया, गॅस स्लो केलेला आहे आणि इथे आपण थोडंसं पाणी घालूया आणि भाजी छान शिजवून घेऊया। थोडंसंच पाणी घातलं कारण की आपल्याला ही सुकी भाजी, मीठ घालूया। जसं मीठ कांदा परतताना घातलेलं होतं
तर ते लक्षात ठेवून मीठ घाला, नाही तर भाजी खारट होऊ शकते। ते छान मिक्स करून घेऊया आपण। ओलं खोबरं घेतलं आहे, ते थोडंसं घालते आणि थोडंसं नंतर गार्निशिंगसाठी ठेवणार आहे। तर इथे मी ओले खोबरे वापरते। ओले खोबरे घातल्याने खूपच छान टेस्ट येते भाजीला। अशी ह्या पद्धतीची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आवडली असल्यास लाईक करा, नाही आवडली असल्यास डिसलाईक करा, काहीच हरकत नाही, पण कमेंट नक्की करा करा, म्हणजे मला कळेल की मी जे काय बनवते तुम्हाला नक्कीच आवडतं आहे। तर आता आपली ही भाजी छान मिक्स झाली आहे। मी गॅस मिडियम ठेवला आहे, स्लोट ठेवला आहे गॅस, आणि आता आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनटं भाजी छान शिजवून घेऊया। तर बघूया 10 मिनटानंतर। आता आपण बघूया आपली भाजी शिजली आहे का। वाव, इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजली आहे। वाव, सुगंध तर छान आला आहे। तर इथे बघू शकता भाजी आपली ऑलमोस्ट शिजली आहे। कोथिंबीर घालूया, म्हणजे कोथिंबीर घालते, मिक्स करूया। तर ही तुम्हाला झटपट होणारी माझ्या पद्धतीची मुगाची स्प्राउट मुगाची सुकी भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपली भाजी रेडी आहे, आता आपण ती छान सर्व करूया। तर अशा पद्धतीने आपली स्प्राउटेड मुगाची सुकी भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ती। आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आणि नवीन असांनी माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा माझा तुम्ही व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।